चला पुढचा घ्यायला गेला. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की विनोद तावडे साहेब नाही आहेत, त्यांची खाती काढून घेतली. परत शिक्षणामध्ये विनोद तावडे साहेबांनी जी प्रगती केली त्याकडे बघून त्यांना बाहेर काढलं. म्हणजे कार्यक्षमता आहे म्हणून त्यांचं खातं बदललं का काय हे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उत्तराच्या भाषणात सांगावं. विनोद तावडे यांचं शिक्षण खातं त्यांनी का बदललं? शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण सगळं खाती काढून टाकली. त्यांचा चेहरा बघा, विरोधी पक्षाच्याकडे आमच्या कार्यालयात आज ते स्वतः येऊन बसतात. शेवटचा मुद्दा राहिला, स्वतः येऊन बसतात. स्वतः आमच्याकडे काल धनंजय मुंडेंच्या घरी येऊन भेटले. माणूस किती नाराज झालेला आहे हे आम्ही फार जवळून बघितलं. त्यामुळे कोणाची खाती का काढली? जयंतराव समाप्त करा. अकार्यक्षम संपलं. अकार्यक्षम ती लोक होती का याचा खुलासा देखील महाराष्ट्राला झाला पाहिजे. ज्यांना काढण्यात आलं त्या लोकांची खाती अकार्यक्षमतेमुळे काढली का याचा देखील खुलासा हा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि या काढलेल्या लोकांच्यात किती लोकांना भ्रष्टाचारी आहे म्हणून काढलं हे उत्तरात त्यांनी सांगावं. भ्रष्टाचार केला म्हणून काढलं असं या जे कमी केले मंत्री त्यातल्या कोणाला भ्रष्टाचाराचा ठपका आहे म्हणून काढलं हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. तरच आम्ही विश्वास ठेवू की 5 वर्ष कारभार केला तो बेदाग होता आणि प्रामाणिकपणाने केला. पण सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना दडवून ठेवणे, त्यांना कव्हर करणे आणि त्यांना क्लीन चिट देणं याच्याशिवाय 5 वर्षात कोणताही उद्योग झाला नाही हे नम्रपणानं सांगावं लागतं. आणि म्हणूनच मी राज्यपालांच्या अभिभाषणावर या भाषणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी उभा होतो. आमचा याला विरोध आपण नोंदवावा ही अपेक्षा.